वेलकम, स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान भाग दोनमधील सातवं प्रकरण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. आता आपण काही दुग्ध उत्पादनांचे पुढील प्रकार पाहणार आहोत. त्यातला आहे प्रोबायोटिक्स. हां विद्यार्थी मित्रांनो, प्रोबायोटिक्सची माहिती घेऊया. आता प्रो काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. प्रो म्हणजे मदत करणारे, बायोटिक्स म्हणजे सजीवांना मदत करणारे. याचा अर्थ आहे आरोग्यदायी आणि उपयुक्त असणारे जीवाणू किंवा कवक जे दही किंवा इतर पूरक आहारातून सेवन केले जातात त्यांना प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. हे आपल्या आरोग्याला उपयुक्त आहेत आणि दही किंवा इतर जे पूरक आहार आहेत त्या आहारातून आपण हे घेतो म्हणून यांना प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. यांच्या बाबतीत आणखीन पुढची माहिती जाणून घेऊया. प्रोबायोटिक्समध्ये उदाहरणं आहेत, काही उदाहरणं प्रोबायोटिक्सची बघा. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस बघा, फार वैशिष्ट्यपूर्ण नाव आहेत. लॅक्टो या शब्दाचा अर्थ मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितला होता दूध, बॅसिलस म्हणजे दंडाकृती जीवाणू आणि ॲसिडोफिलस म्हणजे आंबट चव असणारे. ॲसिडोफिलस लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस केसी हा सुद्धा एक शब्द आहे, हा एक प्रकारचा लॅक्टोबॅसिलस जीवाणू आहे. आणि बायफिडो बॅक्टेरियम बायफिडम, बायफिडो असं सुद्धा म्हणतात किंवा बिफिडो असं देखील काही जण म्हणतात. बिफिडो बॅक्टेरियम बायफिडम किंवा बायफिडो बॅक्टेरियम बायफिडम हे काही जीवाणूंची नावं आहेत, ही शास्त्रीय नावं आहेत. ही सगळी नावं, ही जी जीवाणू आहेत यांचा आहारामध्ये आपण उपयोग करतो आहे. आता यातलं जे छायाचित्र तुम्हाला इथं दिसतं हे लहान आतड्याचं छायाचित्र आहे. ज्यावेळेला हे आपण घेतो सूक्ष्मजीव आपल्या पोटात त्यावेळी हे जे दंडाकृती लॅक्टोबॅसिलस जीवाणू आहेत हे लहान आतड्यात वाढतात, त्यांच्या कॉलनीज तयार होतात आणि अन्न पचवायला ते मदत करतात. आणखीन एक छायाचित्र बघा, हे सगळे आपल्याला उपयुक्त आहेत. हे सगळे आपल्या लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये उपयुक्ततेचं काम करतात, अन्न पचवायला मदत करतात म्हणून हे प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. सजीवांना उपयुक्त असणारे जीवाणू आहेत. नेक्स्ट पुढची माहिती घेऊया आपण. या प्रोबायोटिक्सचे कार्य कसं चालतं हे ज्यावेळेला लहान आतड्यात असतात त्यांचं कार्य कसं चालतं हे जाणून घेऊया. काही कार्यांची एक एक ओळख करून देतो. मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखणं, ध्यानात ठेवा तुम्ही म्हणजे तुम्ही एकटेच नाही, तुमच्या शरीरात अनेक सूक्ष्मजंतू आहेत. कल्पना देखील करणार नाही लक्षावधी सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात आहेत. आपलं वजन फक्त आपलं नाही आहे, आपलं वजन आपल्या मांसपेशीच्या बरोबर सूक्ष्मजीवांचं देखील वजन आहे. लक्षावधी सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आहेत. त्या सगळ्या सूक्ष्मजीवांचं संतुलन करायचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. पचनक्रियेला मदत करायचं देखील हे काम करतात. उदाहरणार्थ काही उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करायचं, क्लॉस्ट्रिडियम इयत्ता 8वीला शिकलाय आणि 9वीला देखील शिकलाय क्लॉस्ट्रिडियम. विषबाधा होते याच्यामुळे, या जीवाणूमुळं हे जे ॲसिड त्याचं विकर सोडतं त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकतं अशा क्लॉस्ट्रिडियमला नष्ट करायचं देखील ते काम करतात. अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांची कॉलनी वसाहती तयार करून सूक्ष्मजीवांनी त्यांच्या चयापची क्रियेवर नियंत्रण ठेवायचं काम देखील हे प्रोबायोटिक्स करतात. प्रतिक्षमता वाढवतात, इम्युनिटी पॉवर म्हणतो आहे. आता कोरोनामध्ये तुम्हाला इम्युनिटी हा शब्द प्रतिकार शक्ती कळालेला आहे, ते वाढवण्यासाठी चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे जे दुष्परिणाम असतात आपल्या शरीरावर, घातक पदार्थ पचताना काही वाईट केमिकल्स तयार होतात नको असणारे, ते दुष्परिणाम कमी करायचं काम देखील हे प्रोबायोटिक्स करतात. आणि प्रतिजैविकामुळं अकार्यक्षम झालेल्या उपयुक्त सूक्ष्मजीवांना पुन्हा सक्रिय करायचं हे देखील करतात. कधीकधी आजारी पडल्यावर तुम्हाला प्रतिजैविक अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स घेत आहे, अँटीबायोटिक इंजेक्शन घेतलं की एक प्रकारचा अशक्तपणा येतो कारण पचनक्रिया मंदावते, तिथं उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होऊन जातात. त्यांना सक्रिय करायचं काम देखील प्रोबायोटिक्स करतात. आणि अतिसार आणि कोंबड्यांना होणाऱ्या आजारावर सुद्धा हे फार उपयुक्त आहेत. अतिसार हगवणसारखे प्रकार असतात, हगवण लागलं की प्रोबायोटिक्स घेतलो. विशेष करून लहान मुलांना, लहान बाळांना प्रोबायोटिक्सची पावडर देतात, पाण्यात घालून आपण ते लहान मुलांना प्यायला देतो, त्याच्यामुळे त्यांची पचनशक्ती सुधारते. हे बघा, हे लहान आतड्यात अशा वसाहती कॉलनीज तयार होतात प्रोबायोटिक्सच्या, दंडाकृती लॅक्टोबॅसिलसचे कॉलनी तयार होतात. कॉलनी म्हणजे वसाहत करून राहतात ते. या पद्धतीनं लहान आतड्यातलं हे छायाचित्र दाखवलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे पाहूया या प्रोबायोटिक्सचे काही उत्पादनं. आज मार्केटमध्ये औद्योगिक पातळीवर या प्रोबायोटिकची वेगवेगळी उत्पादनं आहेत. बघा, योगर्ट, केफीर, सोअरक्राउट, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणचे, तेलं आणि कॉर्न स्लिप ही उत्पादनं आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यातली बरीच शब्द तुम्हाला माहीत आहेत, योगर्ट, दही, त्यानंतर केफीर, ताक, सोअरक्राउट, कोबीचं लोणचं,
कोबी त्याच्यापासून लोणचं तयार करतात. डार्क चॉकलेट फॅन्टसी तुम्हाला माहित आहे, डार्क फॅन्टसी तुम्ही खाल्लाय, तपकिरी रंगाचे चॉकलेट असतात, डार्क चॉकलेट म्हणतोय. मिसो सूप, मिसो सूप हा जापनीज शब्द आहे. वेगवेगळे सोयाबीन्स वगैरे त्याचे अर्क काढून सूप तयार केलं जातं. लोणचं आपण लोणचं तयार करतोय, तेल वेगवेगळे, आणि कॉर्न सिरप, कॉर्न म्हणजे मका, आणि त्या मक्याचं सिरप तयार केलं जातं. सिरप म्हणजे घट्ट असा द्रव पदार्थ तयार केला जातो, त्याला कॉर्न सिरप म्हणतात. ही सगळी उत्पादनं. याच्याशिवाय कृत्रिम गोडी आणणारे स्वीटनर्स कधी कधी बघताय तुम्ही शहरात, कोपऱ्या कोपऱ्याला असं मिक्सर लावून वेगवेगळ्या रंगाचे कोल्ड्रिंक्स तुम्हाला विकायला ठेवलेले असतात. तुम्हाला काय वाटतं, स्ट्रॉबेरीचं ज्यूस पिला की स्ट्रॉबेरी खरोखर पितायचे, स्ट्रॉबेरीचं ज्यूस नसतंय, त्याचं स्वीटनर्स वापरले असतात, ती चव वापरलेली असते. काही चॉकलेट सुद्धा मिळतात, पेरूची चव असणारं चॉकलेट मिळतं, ते सगळे स्वीटनर्स आहेत, कृत्रिमरित्या तयार केलेले. सूक्ष्म शेवाळं, काही शेवाळं आहेत सूक्ष्म असतात, अगदी बारीक त्यांची शरीर रचना असते, असे शेवाळ सुद्धा आहारामध्ये वापरले जातात प्रोबायोटिक्समध्ये. स्पिरुलिना हे एक शेवाळ आहे, क्लोरेल्ला, नीलहरित शेवाळ इत्यादींचा समावेश असणारं समुद्री खाद्य स्पिरुलिना आहार म्हणून घेतात काही लोक. हे सगळं प्रोबायोटिक्स आहेत असं आपण म्हणतोय. बघा हे कोबीचं लोणचं, त्यानंतर हे दंडाकृती सूक्ष्मजीव, आणि हे डार्क चॉकलेट फॅन्टसी तुम्ही खात आहे. ह्या सगळ्यामध्ये प्रोबायोटिक्स वापरलेले असतात, सूक्ष्मजीव वापरलेले असतात. हे गव्हांकूर म्हणतोय, गव्हाच्या कुणापासून तयार केलेलं सिरप आहे, याला गव्हांकूर म्हणतोय. हे बघा कॉर्न सिरप, कॉर्न म्हणजे मक्यापासून हे सिरप तयार केलं आहे, अर्क तयार केला आहे त्याचा. आणि हे सोया सॉस, सोयाबीन सॉस, सोयाबीनपासून सॉस तयार केलेला आहे. या पद्धतीनं मार्केटमध्ये ही सगळी उत्पादनं उपलब्ध आहेत मित्रांनो. आता पाहूया आपण पुढचं उत्पादन, पाव, पाव निर्मिती, ब्रेड कसं तयार केलं जातं. आता डेअरी बेकरी सगळीकडे आहेत, तिथं बेकरीमध्ये पाव कसं तयार करतात हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. पाव तयार करण्यामध्ये निर्मितीमध्ये सगळ्यात मुख्य घटक कोणता आहे, तर तो मुख्य घटक आहे मैदा वगैरे. सगळी क्रिया तुम्हाला माहीत आहे, गव्हाच्या मैद्यापासून पाव तयार करतात. मैदा असा मळतात चांगला, आणि मळल्यानंतर त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव ॲड करतात, आणि सूक्ष्मजीव विशेष करून बेकर्स यीस्ट असं आपण म्हणतो, ते बेकर्स यीस्ट जर त्यात ॲड केलं तर त्याचं किण्वन क्रिया होतं, आंबलं जातं, आणि मग त्याच्यात खाण्याचा सोडा देखील मिसळलेला असतो, काही रासायनिक पदार्थ मिसळतात, त्याच्यामुळे ते चांगलं फुगतं, आणि त्याच्यात सच्छिद्र आणि जाळीदार पाव तयार होतोय. हे तुम्हाला माहीत असणारी गोष्ट आहे. व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये देखील या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतोय. हे बेकर्स यीस्टमधले सूक्ष्मजीव आहेत, याला बेकर्स यीस्ट म्हणतोय, हे त्यात वापरले जातात. जास्तीचे घटक पदार्थ देखील पावामध्ये आता घातलेले आहेत. बेकरीमध्ये जे नवनवीन प्रोडक्ट आहेत, आज तुम्ही ज्यावेळी घरात बेकरीचे पदार्थ आणताय त्याच्यावर वाचून बघा, त्या ह्याच्यावर स्लीपवरती काय काय लिहिलेलं असतं. ॲडेड इनग्रेडियंट्स हा शब्द असतोय, त्यात भरपूर काही घटक घातलेले असतात, आणि त्या बेकरीतल्या पदार्थांची पौष्टिकता वाढवलेली असते. पुढे पाहूया या बेकरीच्या नंतर पुढचं उत्पादन आहे व्हिनेगर. व्हिनेगर सगळ्यांना माहीत आहे, लोणचं टिकवण्यासाठी पूर्वीच्या काळी तेल वगैरे घालायचे, मीठ वगैरे घालायचं. आता मीठ तर घालतोयच, पण व्हिनेगर बहुतेक सगळे बाजारात जे लोणचे मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांचे, ते सगळे व्हिनेगरमध्ये टिकवलेले असतात. याच्याविषयी हे इथं छायाचित्र दिसतं व्हिनेगरचं. व्हिनेगर याच्या बाबतीत आता आपण माहिती घेऊया, व्हिनेगर कसं निर्मिती करतात. त्याचा अर्थ आहे रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% असेटिक आम्ल आहे, 4% असेटिक आम्ल म्हणजे असेटिक आम्ल माहीत आहे तुम्हाला. असेटिक आम्ल 4% वापरले की ते व्हिनेगर होतं. असेटिक आहे, खाण्यायोग्य आहे, एडिबल आहे, कार्बनपासून बनलेलं असतं. याचा उपयोग खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी, खाद्यपदार्थाला आंबट मधुर चव आणायची असेल तर व्हिनेगर वापरतात. लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी, हे सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे आहेत, सगळे पदार्थ माहीत आहेत तुम्हाला. सॉस, टोमॅटो सॉस खाल्ला असणार, टोमॅटो केचप खाल्ला असणार. सॉस आणि केचपमध्ये फरक आहे. सॉस गरम स्टार्टर म्हणून वापरतोय, जेवणाच्या वेळेला गरम असतं, हॉट असतं, हॉट सॉस वापरतोय. केचप थंड असतं, घट्ट असतं. टोमॅटो सॉस, केचप, चटण्या टिकवण्यासाठी ते दीर्घकाळ टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये व्हिनेगरमध्ये ते वापरलेलं असतं, त्यात व्हिनेगर घातलेलं असतं. या पद्धतीने व्हिनेगर हे एक उत्पादन आहे. व्हिनेगर कसं तयार केलं जातं हे थोडक्यात प्रक्रिया इथं सांगितलेल्या आहेत. इथेनॉल निर्मिती पहिला टप्पा. इथं फळांचा रस घेतात, ऊसाची मळी असेल किंवा मुळातील स्टार्च, काही मुळं असतात त्यांच्यातले स्टार्च, अशा कार्बनी पदार्थाचं सॅक्रोमायसिस सेरेवेसी, सॅक्रो म्हणजे साखर, मायसिस म्हणजे एक प्रकारचं बुरशी, साखरेत असणारी बुरशी, सेरेवेसी नावाची बुरशी जर वापरली तर त्याचं किण्वन होतं. दही कसं तयार होतं तसं त्या या सगळ्या फळांच्या रसामध्ये असणाऱ्या शुगरचं किण्वन होतं, आणि किण्वन होऊन त्या कवकाच्या सहाय्यानं इथेनॉल हे अल्कोहोल तयार होतं. आणि मग ही किण्वन क्रिया इथेनॉलमध्ये असेटोबॅक्टर प्रजाती आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे जीवाणू मिसळून
त्याच्यापासून सूक्ष्मजैविक अपघटन केलं जातं, त्यामुळं ॲसेटिक ॲसिड आणि इतर उत्पादनं मिळवली जातात. म्हणजे ॲसेटिक ॲसिड मिळवायचं असेल तर पहिल्यांदा इथेनॉल तयार केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲसोटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे सूक्ष्मजीव त्याच्यात मिसळले जातात आणि मग आपल्याला ॲसेटिक ॲसिडचं उत्पादन मिळतं. त्यानंतर त्याचं विरलन करावं लागतं, डायल्यूट करायचं, डायल्युशन करायचं. विरलन कसं करतात, विरल वरील मिश्रणाचं विरलन करून त्यात ॲसेटिक आम्ल त्यातनं वेगळा केला जातो आणि मग पुढच्या टप्प्यात विरंजन करतात. विरंजन कसं करतात बघा, विरंजनामध्ये पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ॲसेटिक आम्लाचं विरंजन करतात. त्याचा कलर जो आलेला असतो डार्क कसा न आवडणारा कलर आलेला असतोय ते कलरलेस सुद्धा आपण करू शकतोय, त्याचा चांगला कलर आपण आणू शकतोय, विरंजन करू शकतोय. आणि पाश्चरीकरण तर तुम्हाला माहिती आहे, विशिष्ट तापमानाला तापवायचं आणि एकदम थंड करायचं. पाश्चरीकरण करतात आणि त्याच्यामध्ये SO2 वायू मिसळतात अत्यल्प प्रमाणात आणि मग व्हिनेगर तयार होतं. व्हिनेगर तयार व्हायचे हे सगळे टप्पे आहेत परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. मित्रांनो पुढे जाऊया, आपण पुढची माहिती घेऊया. सोया सॉस, मगाशी झाला सोयाबीनपासून सॉस तयार केलं जातं. घटक आहेत बघा, गहू किंवा तांदळाचं पीठ घेतात आणि किंवा व सोयाबीन याचं मिश्रण घेतात. गहू किंवा तांदळाच्या पीठात सोयाबीनचं मिश्रण घेतात आणि त्याच्यापासून सोया सॉस तयार केलं जातं. कसं तयार करतात बघा, त्याच्यासाठी नेक्स्ट बघूया पुढचा टप्पा, किण्वन क्रिया. किण्वन फार महत्त्वाचं आहे, आंबवण्याची क्रिया. किण्वन क्रिया म्हणजे ॲस्पर्जिलस ओरायझी, हे इथं फोटो दिसतोय बघा, ओरायझी ॲस्पर्जिलस. ॲस्पर्जिलस म्हणजे कारंजासारखं, पूर्वीच्या काळी असे कारंजे उडताना ते जसं दिसतं ना थेंब तसं दिसतं, म्हणून याचं नाव ॲस्पर्जिलस असं पडलं आहे. ॲस्पर्जिलस ओरायझी हा एक कवक आहे. या कवकाच्या सहाय्यानं वरील तांदळाचं पीठ आणि सोयाबीन यांच्या मिश्रणाचं किण्वन क्रिया करतात आणि सोया सॉस मिळवतात. नेक्स्ट आपण पुढच्या टप्प्यात पाहूया, पेय निर्मिती. वेगवेगळी पेय, शीत पेय पिलाय तुम्ही, कोल्ड ड्रिंक्स म्हणताय बघा इंग्लिशमध्ये, त्या पेयांची निर्मिती कशी केली जाते. पहिल्यांदा पेय निर्मिती म्हणजे काय बघूया, पाण्याव्यतिरिक्त इतर पिण्यायोग्य द्रव पदार्थ म्हणजे पेय. पाणी सोडून, पाणी तर पिताय त्याला जलपान म्हणताय, पेय इतर काय काय पेय पिताय ना ते सगळे पेय आहेत. त्या पेयांची निर्मिती कशी केली जाते बघा, उदाहरणार्थ कॉफी पितोय आपण, कोका कोला वगैरे तुम्ही पिताय ना, थम्सअप कोका कोला, थम्सअप कंपनी आहे त्यात कोक असतं. वाईन, त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायला नको, अल्कोहोल असतं, याची दुकानं पण असतात. आणि सिडार, सफरचंदापासून केलेलं सफरचंदाचा रस असतोय, द्राक्षाचा रस, द्राक्षासव, असे वेगवेगळे उत्पादनं आहेत. याची निर्मिती कशी केली जाते बघा, पिळून दाबून रस काढणं, क्रश करायचं. हे सगळे फळं आहेत, बिया आहेत, या बियांना पिळायचं, बिया आहेत त्यांना सगळं पिळायचं किंवा क्रश करायचं आणि त्याचा रस काढायचा. रस काढल्यानंतर त्या रसाचं सूक्ष्मजीवांच्या मदतीनं किण्वन क्रिया करायचं, फर्मेंटेशन म्हणतोय. त्यानंतर त्याचं ऊर्ध्वपातन करायचं, त्याला उकळवायचं, बरोबर. उकळवल्यानंतर त्याची जी वाफ येते ती वाफ बाजूला करायची आणि परिपक्वन आणि शेवटी त्याचे फिनिशिंग करायचं. या पद्धतीने इथं वेगवेगळे पेय तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. कॉफी हे कॉफीचं फळ आहे आणि त्या फळाच्या बियापासून कॉफी तयार केलं जातं. कोको तयार झालं, कोको देखील फळ आहे, त्या फळाच्या बियापासून. पुढं आपण फोटो ते पाहूयात. तर इथं काही फळं आहेत, कोणते सूक्ष्मजीव वापरून त्यांचं किण्वन क्रिया केलं जातं आणि त्यांचं कार्य काय आहे आणि त्या पेयाचं नाव काय आहे हे थोडक्यात पाहूया. कॉफिया अरेबिका हे शास्त्रीय नाव आहे, हे कॉफीच्या फळाचं नाव आहे. कॉफिया अरेबिका हे कॉफीचं झाड आहे, त्याच्यापासून त्याचं जे बी असतं त्या बियाचं या सूक्ष्मजीवाच्या सहाय्यानं किण्वन केलं जातं. बघा काय आहे, लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. लॅक्टो म्हणजे दूध, बॅसिलस म्हणजे दंडाकृती जीवाणू. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस हे आणखीन एक प्रकारचं जीवाणू आहे. या लॅक्टोबॅसिलस, सगळे लॅक्टोबॅसिलस असतात पण त्याच्यात उपजाती असतात, या ब्रुईस जातीच्या सूक्ष्मजीवापासून कॉफिया अरेबिका या कॉफीच्या बियांचं किण्वन केलं जातं. या सूक्ष्मजीवांचं कार्य बघा, फळातून बिया वेगळं करणं आणि हे त्याचं किण्वन करणं आणि पेय जे तयार होतं त्याचं नाव आहे कॉफी. आपण कॉफी पितोय ते. दुसरं फळ आहे थिओब्रोमा कोको पाहिजे. कोकोचं फळ देखील असतं, त्याच्या देखील बिया असतात. कॅन्डिडा नावाचं सूक्ष्मजीव वापरतात. हॅन्सिनुल्ला शब्द बघा, हॅन्सेनुल्ला, पिचिया, सॅक्रोमायसिस हे सगळे सूक्ष्मजीव कॉफीच्या बियाचं किण्वन करण्यासाठी वापरतात. आणि फळातून बिया वेगळं करून, फळ वापरत नाहीत फक्त बिया वापरतात, फळातून बिया वेगळं करून बियांचं रगडून क्रश करून त्याच्यापासून त्याचं रस काढून त्याचं किण्वन करतात आणि कोको तयार होतं. कोको हे पेय आहे, कोका कोला म्हणतोय आपण त्याला.
द्राक्षे हे सगळ्यांना पेय माहीत असणार आहे, द्राक्षे फळ आहे, द्राक्षाचा रस काढतात. आणि सॅक्रोमायसिस सेरेबेसी, सॅक्रो मगाशी सांगितलंय, माय सॅक्रो म्हणजे साखर, मायसिस म्हणजे एक प्रकारचं फंगस, आणि या सॅक्रोमायसिस सेरेबेसी पासून त्याचं किण्वन करतात द्राक्षाचं, आणि द्राक्षापासून रसाचं किण्वन करून वाईन तयार होतं, दारू तयार होतं, अल्कोहोल तयार होतं. आणि मग सफरचंद, सफरचंद हे देखील फळ आहे, सफरचंद क्रश करतात, त्याचा रस काढतात, सॅक्रोमायसिस सेरेबेसी फंगस वापरतात आणि त्याच्यापासून त्याचं किण्वन क्रिया करतात. आणि त्याच्या रसाचं किण्वन क्रिया केल्यानंतर सिडार नावाचं सफरचंदाचं रस तयार होतो, हे आपण सफरचंदाचा रस म्हणून पित असतो. या पद्धतीने ही सगळी पेये आहेत. आता पाहूया आपण सूक्ष्मजैविक काही विक्रांची माहिती घेऊया. काही विक्र आहेत त्यांचं महत्व आधी जाणून घेऊया. सूक्ष्मजैविक काही विक्रांची माहिती महत्व. रसायन उद्योगामध्ये आता रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी कृत्रिमरित्या बनवलेल्या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेल्या विक्रांचा वापर केला जातोय. विक्र पूर्वी मानवी शरीरात सुद्धा भरपूर विक्र आहेत. पूर्वी ते रासायनिकदृष्ट्या वापरली जायची, पण आता सूक्ष्मजीवापासून तयार झालेले विक्र वापरतोय. नेक्स्ट आपण पुढची माहिती घेऊया या विक्रांच्या बाबतीत काय आहे. बघा पुढचं उदाहरण, कोणकोणती रासायनिक विक्र आहेत बघा. ऍसिडो रिडक्टेझिस, शब्द जराशे अवघड आहेत, पुन्हा पुन्हा वाचले की सहज लक्षात येतील. ऍसिडो रिडक्टेझिस हे एक प्रकारचं विक्र आहे सूक्ष्मजीवापासून तयार होणारं. ट्रान्सफरेझिस, त्यानंतर हायड्रोलेझिस, त्यानंतर लायझिस, आयसोमरेझिस आणि लायगेझिस ही सगळी उदाहरणं आहेत. ही सगळी सूक्ष्मजैविक विकरांची उदाहरणं आहेत. थोडंसं वाचला की ही नावं तुम्हाला सहजपणे घेता येतील. मित्रांनो, यांचा उपयोग काय होतोय जाणून घेऊया. हे सगळे सूक्ष्मजीवापासून बनवलेली विक्र आहेत. यांचा उपयोग डिटर्जंट तयार करण्यामध्ये होतोय. त्यात मिसळलं की कमी तापमानालाही मळ निघतोय. आता बघा ना, तुम्ही कपडे धुण्यासाठी जे निर्मा पावडर वगैरे वापरताय ते गरम पाणी वापरायला लागतं. गरम पाण्यामध्ये ते पावडर घातल्यानंतर मग त्याचा फेस तयार होतोय. पण इथं गरम पाणी न वापरता थंड पाण्यामध्ये सुद्धा साबणाचा फेस व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये ही विक्र घातलेले असतात डिटर्जंटमध्ये. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विक्रांची अभिक्रिया घडवून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप तयार करले जातं. सरबत, रेडीमेड सरबत मिळतात बघा, रसना वगैरे आता तुम्ही बाजारात विकत घेताय, रेडीमेड सरबत ते आहेत तयार सरबताचे माध्यम. नुसतं आणायचं आणि त्यात पाणी घालायचं, सरबत तयार. हे सगळं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप या स्ट्रेप्टोमायसिस आणि बॅसिलस सारख्या जीवाणूपासून तयार केले जातात. चीज, मागच्या तासाला पाहिलं आहे आपण चीज. वनस्पतींचं अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगामध्ये ही विक्र वापरली जातात. मित्रांनो, आज त्या उद्योगांच्यामध्ये कमी खर्चामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर करून चांगल्या पद्धतीने ही विक्र आपण वापरायला लागलो. नेक्स्ट पुढची माहिती घेऊया मित्रांनो. सूक्ष्मजीव जी विक्र जी तयार झालेले आहेत त्यांची काही वैशिष्ट्य आहेत. काय वैशिष्ट्य आहेत बघा. पहिलं वैशिष्ट्य, तापमान, पीएच आणि दाब यांची पातळी कमी असताना सुद्धा ही विक्र काम करतात. टेम्परेचर मगाशी बघितलं, निर्मा पावडर थंड पाण्यात सुद्धा फेस होणार. पीएच त्याचा काही असू दे, दाब प्रेशरचा सुद्धा परिणाम होत नाही. कोणत्याही परिस्थिती ही विक्र काम करतात. त्यांच्यामुळे ऊर्जा बचत होते, ऊर्जेची सुद्धा बचत होते. महागड्या क्षरणरोधक उपकरणाची गरज नाही. क्षरण होते, धातू गंजतात, ते गंजू नयेत म्हणून त्याच्यावर जे लेप देतात, महागडे क्षरणरोधक वापरायची गरज नाही. अनावश्यक उप उत्पादित तयार होत नाहीत. साईड पदार्थ म्हणतोय जे अनावश्यक उप उत्पादनं आहेत ती तयार होत नाहीत, त्यांच्यावर कंट्रोल मिळतोय. शुद्धीकरणाचा खर्च कमी होतोय. जे काही शुद्धीकरण करायला लागणार आहे इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी जे वेगळा खर्च करायचा गरजच नाही. हे सगळं या सूक्ष्मजीवामुळे होतंय. आणि टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन आणि त्यांचं विघटन देखील टाळलं जातं. या विक्रांचा पुनर्वापर करता येतोय. एकदा विक्र वापरला तर पुन्हा पुन्हा वापर करता येतोय. ही विक्र पर्यावरण स्नेही आहेत, हे फार महत्वाचं आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत, पर्यावरणाचं प्रदूषण करत नाहीत. या पद्धतीने ह्या विक्रांचा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. आता व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी काही सेंद्रिय आम्ल आणि त्यासाठी उपयुक्त काही सूक्ष्मजीव आहेत त्याची आपण माहिती घेऊया. पहिला कॉलम आपण बघूया, स्त्रोत. इथं पहिला कॉलम स्त्रोतचा दिलेला आहे, सोर्सेस. त्यानंतर सूक्ष्मजीव, कोणते सूक्ष्मजीव याच्यामध्ये वापरले जातात, त्याच्यापासून कोणती सेंद्रिय आम्लं तयार होतात आणि याचा व्यवहारात कुठं उपयोग होतोय, या पद्धतीनं हा तक्ता दिलेला आहे. काही सूक्ष्मजीव आहेत, सेंद्रिय आम्ल आहेत, ते उपयुक्त त्याच्यासाठी कोणते सूक्ष्मजीव आहेत इथं माहिती दिलेली आहे. ऊस किंवा बीट यांची मळी, अमोनिया क्षार याचा वापर करून काही सूक्ष्मजीव, ब्रेवी बॅक्टेरियम, कोरिनो बॅक्टेरियम, बघा नावं कशी आहेत, ब्रेवी बॅक्टेरियम, कोरिनो बॅक्टेरियम ही जी सूक्ष्मजीव आहेत यांचा वापर करून याच्यापासून जे आम्ल मिळतं, सेंद्रिय आम्ल, एल ग्लुटॅमिक आम्ल, हे आम्ल मिळतं. आणि याचा उपयोग कुठं होतो बघा, मोनोसो
मोनोसोडियम ग्लुटॅमेट MSN म्हणतोय, मोनोसोडियम ग्लुटॅमेट, अजिनोमोटो या नावानं ते ओळखलं जातं. अजिनोमोटो ही एक कंपनीचं नाव आहे मित्रांनो, ते उत्पादन करतं MSG मोनोसोडियम ग्लुटॅमेटचं उत्पादन करतं. हे मोठ्या प्रमाणात याचा खप आहे. त्यानंतर ऊसाची मळी आणि क्षार वापरून त्याच्यावर फर्मेंटेशनची किण्वनाची क्रिया करण्यासाठी ॲस्परजिलस नायगर हे सूक्ष्मजीव वापरलं जातं. आणि त्याच्यापासून जे सेंद्रिय आम्ल मिळतं त्याचं नाव आहे सायट्रिक आम्ल. सायट्रिक आम्ल सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला, लिंबूमध्ये असणाऱ्या आम्लाला आपण सायट्रिक आम्ल म्हणतोय. याचा उपयोग वेगवेगळी पेयं तयार करण्यासाठी, मगाशी पेय शीतपेयं पाहिलेली आहेत आपण, गोळ्या, तुम्ही गोळ्या खाताय ना त्या खाऊच्या गोळ्या, त्यानंतर चॉकलेट्स इत्यादीच्या उत्पादनामध्ये हे वापरलं जातं. त्यानंतर ग्लुकोज आणि कॉर्न स्टिप लिकर, ग्लुकोज माहीत आहे सगळ्यांना, ऊसाचा ग्लुकोज असेल, ऊसाचा रस असेल, बीटचा रस असेल. कॉर्न स्टिप म्हणजे मका खाऊन त्याचा जो असा हे राहिलेला असतो ना स्टेम खोड, त्याचं स्टिप क्रश करून त्याच्यापासून लिकर तयार केलं जातं. आणि ते ॲस्परजिलस नायगरस इथं सूक्ष्मजीव वापरला जातो. आणि त्याच्यापासून जे सेंद्रिय आम्ल तयार होतं त्याचं नाव आहे ग्लुकॅनिक आम्ल. याचा उपयोग कॅल्शियम आणि लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचं उत्पादन, वेगवेगळ्यांदा आपल्याला कॅल्शियमची कमतरता असते, लोहाची कमतरता असते, ते भरून काढणारे जे औषधी गोळ्या तयार होतात त्याच्यासाठी हे वापरलं जातं. मळी आणि कॉर्न स्टिप लिकर, ऊसाची मळी असते माहीत आहे तुम्हाला कारखान्यात तयार होते, आणि कॉर्न स्टिप लिकर, कॉर्न म्हणजे मक्याचा जो दांडा शिल्लक राहिलेला असतोय तो क्रश करून त्याच्यापासून लिकर दारू तयार केली जाते. त्याच्यासाठी लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी, डेलब्रुक हा शास्त्रज्ञ आहे. लॅक्टोबॅसिलस, लॅक्टो म्हणजे दूध, बॅसिलस म्हणजे जीवाणू, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या सूक्ष्मजीवाचा वापर करून फर्मेंटेशन करतात, किण्वन करतात. आणि त्याच्यापासून जे सेंद्रिय संयुग तयार होतं, आम्ल तयार होतं, ते आहे लॅक्टिक आम्ल, ताकात असणारं आम्ल लॅक्टिक आम्ल. याच्यापासून हा नायट्रोजनचा स्रोत आहे, मोठ्या प्रमाणात नायट्रोजन याच्यापासून मिळतं. आणि जीवनसत्वांचं उत्पादन देखील होतं, जीवनसत्व आपल्याला लागतात, जीवनसत्वांच्या उत्पादनामध्ये सुद्धा होतं. आणि शेवटचं मळी आणि कॉर्न स्टिप लिकरच वापरतात, मळी, ऊसाची मळी आणि कॉर्न स्टिप लिकर म्हणजे मक्याच्या खोडापासून बनवलेलं लिकर. ॲस्परजिलस टेरियस आणि ॲस्परजिलस इटॅकॉर्नियम, ॲस्परजिलस टेरियस आणि ॲस्परजिलस इटॅकॉर्नियस या दोन प्रकारच्या सूक्ष्मजीवापासून इटॅकॅनियस आम्ल बनवलं जातं. इटॅकॉनिक आम्ल हे सेंद्रिय आम्ल मिळतं. आणि याचा उपयोग कागद, वस्त्र, प्लॅस्टिक उद्योग, डिंक उत्पादन अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये या सगळ्या सूक्ष्मजीवांच्यापासून तयार झालेल्या सेंद्रिय आम्लांचा उपयोग होतो मित्रांनो. पुढं आपण पाहूया, हे ॲस्परजिलस नायगर आहे. बघा मगाशी ॲस्परजिलस या शब्दाचा अर्थ सांगितलाय, कारंजासारखं दिसतं. हे सूक्ष्मजंतू आहे, सूक्ष्मजंत्र बघितल्यानंतर हे ॲस्परजिलस नायगर असं दिसतं. आणि हे अजिनोमोटो, अजिनोमोटो कंपनी आहे, त्यांच्यापासून हे ब्युरेज तयार होतं, याच्यापासून सिडक्षम होतं, चांगल्या पद्धतीचं उत्पादन, पण आरोग्याला घातक आहे अशीही तक्रार याच्याबाबत आहे. अजिनोमोटो उत्पादन. नेक्स्ट पुढे आपण पाहूया, झॅन्थन डिंक हे एक प्रकारचं डिंक आहे मित्रांनो. याचा उपयोग ऐकला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. झॅन्थन डिंक असं याला म्हटलेलं आहे. तुमच्या आवडीचे जे आईस्क्रीम्स आहेत, पुडिंग खीर आहे, चॉकलेट्स आहेत, मिल्क शेक पिताय तुम्ही, चॉकलेटची पेय वेगवेगळी पिताय, इन्स्टंट सूप, तात्काळ तयार केलेले सूप्स, यांना जो दाटपणा आणणारा पदार्थ आहे तो म्हणजे झॅन्थन डिंक. झॅन्थन डिंकमुळं या सगळ्यांना दाटपणा येतो, घट्ट होतात ते. आणि याची निर्मिती कशी करतात बघा, स्टार्च व मळीचं झॅन्थोमोनास प्रजातीचं च्या सूक्ष्मजीवापासून किण्वन घडवून डिंक तयार करतात. स्टार्च किंवा जी मळी असते, ऊसाची मळी, त्याच्यामध्ये झॅन्थोमोनस नावाचे किण्व वापरले जातात. झॅन्थोमोनस ही प्रजात आहे किण्वाची, आणि त्याच्यामुळं एक घट्ट द्रावण तयार करणारं द्रावण तयार होतं, घट्टपणा आणणारं द्रावण तयार होतं. आणि डिंकसारखं ते घट्ट असतं, वेगवेगळ्या पदार्थामध्ये ते घातल्यानंतर त्या पदार्थांना घट्टपणा येतो, हे आपण पाहिलं. झॅन्थन डिंक आईस्क्रीम घट्ट व्हायचं असेल तर हे इथं वापरलं जातं. त्यानंतर चॉकलेट घट्ट जर व्हायचे असतील तर हे पदार्थ वापरतात. मिल्क शेक, दुधामध्ये जे वेगवेगळे शेक, चिकू शेक वगैरे तुम्हाला मिळतात, तर त्या शेकसाठी हे वापरलं जातं. यांचं वैशिष्ट्य बघा, गरम आणि थंड पाण्यात हे दोन्हीमध्ये हे झॅन्थन डिंक विरघळतं. आणि उच्च घनता आणि वैशिष्ट्यामुळे याचा अनेक औद्योगिक उपयोग आहेत. उपयोग बघा, रंग वेगवेगळे, आता बिल्डिंगला रंग लावतात, वेगवेगळे ऑइल पेंट्स वगैरे मिळतात, हे रंग तयार करण्यासाठी, ते रंग जर घट्ट व्हायचे असतील तर त्याच्यामध्ये झॅन्थन डिंक मिसळलेलं असतं. खतं तयार करण्यासाठी झॅन्थन डिंक वापरतात. तणनाशकं, आता औषध फवारताय, ओके, या पद्धतीनं सगळ्या याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. इथं आपण थांबूया मित्रांनो, धन्यवाद.